माहेश्वरी समाजाच्या अविवाहित मुली सर्वगुण संपन्न नवरा मिळावा म्हणून आणि विवाहित महिला अखंड सौभाग्य मिळावे यासाठी गणगौर व्रत करतात. 16 दिवस गणगौरीचा व्रत केले जाते. शुभ समजून घरांमध्ये मातीत गहू पेरले जातात. ज्या कुणाला 16 दिवसाचे व्रत होत नाही त्या मुली महिला 2 दिवसाचे व्रत करतात. माधवनगरमध्ये गेली 100 वर्षाहून गणगौर सोहळा साजरा केला जात आहे. गेली 2 वर्षात कोरोनामुळे महिलांनी उत्सव साजरा केला नव्हता. यंदा मात्र माहेश्वरी समाजाच्या सर्व महिलांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात गणगौर सोहळा साजरा केला. गुढीपाडव्या दिवशी या उत्सवास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी शंकर पार्वतीच्या मूर्त्यांना सौभाग्याचं लेणं परिधान करून सजवण्यात आलं. नुकत्याच विवाहित असणाऱ्या 4 मुलींनी शंकर पार्वतीच्या मूर्त्यांना डोक्यावरती घेऊन राधाकृष्ण मंदिरापासून ते माधवनगरच्या मुख्य रस्त्यावरून शुक्रवार पेठेतील हनुमान मंदिरामध्ये आणून तिथून पुन्हा राधाकृष्ण मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी पुन्हा राधाकृष्ण मंदिरमधून बुधवार पेठेमधून मुख्य रस्त्याने माधवनगर बुधगाव रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये मिरवणूक काढून विठ्ठल रुक्मिणीची भेट शंकर पार्वतीला देण्यात आली. यावेळी महिलांनी वयाचा कोणतेही भान न ठेवता मंदिराच्या प्रांगणामध्ये गर्भ नृत्य केले. काही महिलांनी मंदिरामध्ये फुगड्या खेळून आनंद साजरा केला. मोठा जल्लोष आणि आनंद महिलांच्या मध्ये दिसत होता. काही वेळाने पुन्हा शंकर पार्वतीच्या मूर्त्या डोक्यावरती घेऊन मिरवणूक राधाकृष्ण मंदिराकडे परतली. वाजत गाजत मिरवणूक थांबली. अगदी लग्न समारंभाप्रमाणे सर्वांना अक्षता वाटप करण्यात आलं. त्यानंतर राधाकृष्ण मंदिराचे पुजारी आणि काही महिलांनी मंगलाष्टिका म्हटल्या तर महिलांनी अक्षता टाकून शंकर पार्वतीचे लग्न लावून दिले. गेली 100 वर्षापासून चालत आलेली ही परंपरा यावर्षीही अगदी जल्लोषात आनंदात साजरी करण्यात आली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. नमस्ते. हा गणगौरचा कार्यक्रम झाला आहे आज. आम्ही चौघांचं लग्न यावर्षी झालेलं आहे आणि आम्ही चौघे अगदी उत्सुक होतो या कार्यक्रमात ते शिवपार्वतीची मूर्त्या घेऊन त्याची पूजा आणि त्याचं लग्न बघण्यासाठी. आणि आम्ही चौघांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आणि छान वाटला. सर्वांना हॅपी गणगौर. बस शिवपार्वतीची पूजा करतो आहे. लहान मुली 16 दिवस पूजा करतात. होळीच्या दिवशी त्याची पूजा शुभ होते आणि 16 दिवस पुजतात. आणि 16 दिवस ज्यांना होत नाही त्यांनी 2 दिवस पूजा करतात. आणि त्यासाठी घरात 7 दिवस आधी 8 दिवस आधी गहू पेरले जातात. ते शुभ मानलं जातं. जर चांगलं उगवलं म्हणजे शुभ समजतात. घरोघरी असे गहू पेरतात आणि हे कार्यक्रम सगळ्या घरी मिळून करतात. आणि पाडवा आणि दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी 2 दिवस शिवपार्वतीचं लग्न झाल्यानंतर 2 दिवस गावातनं फेरी निघते. आणि त्यात लग्न झालेल्या मुली गौरी घेतात. त्या 4 गौरी काढतो आहे. त्यातनं ह्या 4 जणी आज गौरी घेतल्या आणि आज पूजा केली. उद्या पण पूजा होणार आहे. गौरीची पूजा होणार आहे. माधवनगरमध्ये महिला मंडळ आधीपासनं 100 वर्षाआधीपासनं चालू आहे हा कार्यक्रम आणि अजून पण चालू आहे. माधवनगरमध्ये महिला मंडळ फार उत्तम कार्य करतात.